हरिदास। प्रवीण नक्कीच इन्फॉर्म फलंदाज आहे आपल्या टीमसाठी, भरपूर चांगली कामगिरी, अर्धशतक देखील आपण त्याच्या बाटमधून पाहिलं आहे। मात्र या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारचं प्रदर्शन राहील। तर फ्रंटलाईन गोलंदाज टीम भावालेच्या माध्यमातून विजय केने, या वलेचा बॉल भरपूर चांगला होता, बाटखट यस, यष्टीरक्षकाची चुकी पाहायला मिळते आणि चुकीला माफी नाही आहे। आयला पहिल्याच बॉलवर पहिला चौकार। धावफलक दोनने पुढे सरकले, धावा धावफलकावर झाल्या आहेत सहा धावा। सोनादेवी टेमघर टीमचे उत्कृष्ट खेळाडू संजय चौधरी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। त्या दरम्यान हा फटका भरपूर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, एक धाव कंप्लीट झाली आहे। भावाले विपक्ष ओवली या दोन टीममध्ये ही मॅच आपण पाहतोय, नक्कीच नुकताच हुतात्मा चषक आपण पाहिला, गोरसई या ठिकाणी विजेता ठरले होते भावाले टीम। चांगलं प्रदर्शन सातत्याने त्यांच्या माध्यमातून आजवर आपण पाहतोय, खास करून विजयने खूप इम्प्रेस केलं आहे काही वर्ष झाले। यावेळेस हा बॉल अलक्यातने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू, एक धाव कंप्लीट झाली आहे, लेगबायच्या स्वरूपात ही धाव आली, धावफलक एकने पुढे सरकले, धावा धावफलकावर झाल्या आहेत आठ धावा। नक्कीच ग्राउंड नंबर 2 वर 44 धावांची इनिंग देखील आपण विजयच्या बॅटमधून पाहिली होती, तर ग्राउंड नंबर 2 वर प्रवीणच्या बॅटमधून आपण अर्धशतक पाहिलं होतं। एकंदरीत दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम बलाढ्य आहेत, सो एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही आहे। त्या दरम्यान हा फटका भरपूर चांगला आहे, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चौकार। यस, बरोबर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे, टीम ओवलीच्या माध्यमातून सुरुवात तर चांगली झाली आहे, प्रवीणच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले। गोलंदाज विजय केने पुन्हा एकदा, या बलेचा बॉल त्रिफलला उडवलाय, यस इज गॉन, पहिला गडी बाद, प्रवीण बॅक टू द पॅवेलियन। अतिशय सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला, कमबॅक केलं या ठिकाणी विजयने, कारण पहिल्या 5 बॉलचा विचार केला तर 5 बरोबर 12 धावा आल्या होत्या, आणि त्यानंतर मग शेवटचा बॉल बिगिटसाठी प्रयत्न जरूर झाले, बीट केलं फलंदाजाला आणि त्यानंतर मात्र यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या। तर पहिला गडी बाद झाला, नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती विकास आला आहे, पाहूया विकास कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या टीमसाठी। षटक क्रमांक पहिला, एकंदरीत 50-50 सुरुवात म्हणावी लागेल, कारण 12 धावा जरूर आल्यात, मात्र शेवटच्या बॉलवर एक मोठा गडी बाद झाला आहे। यस, विजयी संघांना विनंती आहे की आपण कुठेही जाऊ नका, लॉटनुसार मात्र तुम्हाला या ठिकाणी खेळावं लागेल याची नोंद घ्या। तर चला टीम भावालेचे कॅप्टन आपण त्वरा करा, सामन्याला सुरुवात करा, आज अंतिम शेवटचा दिवस आहे, नक्कीच शेवटचा सामना खेळण्यासाठी आपल्याकडे वेळ आवश्यक असेल, सो प्लीज वेळेसंदर्भात भान असू द्या,
टीम भावाला कैप्टन नक्की विनोद धामने भावाले टीम चे ट्वेल्थ मैन आमच्या समवेत जॉइन झाले त्यांना देखील आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत येणाऱ्या नक्कीच काही कालावधीनंतर। दमन दौरा भरपूर एन्जॉय केला होता त्यांनी देखील मागचे दोन मला वाटतं दोन तीन दौरे त्यांनी एन्जॉय केले आहेत आमच्या समवेत। या वर्षी देखील ते आमच्या जोडीला असणार आहेत। कबीर मामा आपण देखील आहात ना? ओके वळूया आपण मॅचच्या दिशेने। हा बॉल फुल टॉस आहे प्रहार झालाय वन बाउंस ओवर द लाईन गुड शॉट चौकार। फुल टॉस बॉल वर प्रहार आलाय पहिल्या टप्प्यावर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला। चौकारासोबत धावफलक पुढे सरकलाय। पहिल्या षटकाची सुरुवात चारने झाली होती तर या षटकाची सुरुवात देखील चारने होती आहे। श्रीकांत गोलंदाजी मार्कवर भरपूर चांगली माहिती आमच्यापर्यंत विशाल नाईकच्या माध्यमातून पोहोचवली जाते आहे। एक साफसुद्र अक्षर दासबरोबर चांगली स्कोरिंग पूर्ण मॅचचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला जातो विशाल नाईकच्या माध्यमातून। षटकातील पुढील चेंडू या बलेचा बॉल भरपूर चांगला आहे बीट केलाय फलंदाजाला चेंडू मात्र निर्धाव जातोय। यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल अजून एक गडीबाद। यस डीजे मात्र विकास आणि कैलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। पूर्ण जबाबदारी असेल या खेळाडूंवर। नक्कीच येणाऱ्या फलंदाजांमध्ये अरविंद भोईर हे देखील आहेत तर आता मात्र जबाबदारीने खेळावं लागेल। चांगली धावसंख्या उभारण्यासाठी टीम ओवलीला षटकातील पुढील चेंडू या वलेचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळते आहे। नक्कीच बॅट कट होतं त्या ठिकाणी बॅटची कडा लागली होती मात्र यष्टीरक्षक चेंडू कलेक्ट करू शकले नाही आहे तर जीवनदान दिलं जात आहे पहिल्याच बॉलवर कैलासला। अरविंद भोईर जे भावी अध्यक्ष आहेत त्यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। गावदेवी ओवली श्रीकांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फुलटॉस बॉल ऑन साईडला उडवलाय चेंडू जातोय 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 आणि गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर हा धमाकेदार षटकार। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत। मनोज चेंडूची फेकी करतोय त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली। धावफलक एकने पुढे सरकतंय धावा धावफलकार झाल्या आहेत 24 धावा। एक चांगली सुरुवात चांगली फलंदाजी टीम ओवलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। तर श्रीकांत पुन्हा एकदा बोलतोय यावेळेचा बॉल टॅप केलाय चेंडूला एक चोटी धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते आहे। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्यामध्ये चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळाला।
तर अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी कंप्लीट झाले आहे. दोन षटकाची समाप्ती, धावा धावफलकार झाले आहेत 25, 25 धावा धावफलकार झाल्या आहेत. नक्कीच 25 धावा धावफलकावर आहेत, मात्र आज अर्जुन रवींद्र भांबरे याचा वाढदिवस. नक्कीच त्याला तमाम उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर, जी टी सी टीम, त्याचबरोबर आमचं कॉमेंट्री पॅनल आणि खास करून एव्हान जोडी मनोज, नक्कीच गणेश ठाकरे आणि प्रमोद दादा भोईर यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. फुल टॉस आहे, आडव्या बाटने प्रहार झाला आहे, चेंडू डीपला जातोय, डीप मिडविकेटला विजय केने क्षेत्ररक्षण करतोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. षटक क्रमांक तिसरा लक्ष्मण गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल टीम भावालेला, कारण ओवली टीमची सुरुवात चांगली झाली आहे. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते षटकातील पुढील चेंडू. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता, ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचल्या, थोडी मिसफील्ड झाली. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोन धावा कंप्लीट होत आहेत. रवींद्र भांबरे यांचे सुपुत्र अर्जुन भांबरे यांना आज नक्कीच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्यात गणेश ठाकरे आणि प्रमोद भोईर यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक तीनचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, जे षटक लक्ष्मणच्या माध्यमातून फेकलं जात आहे. षटकातील पुढील चेंडू, या बलेचा बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. ट्वेंटी नाईन, 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची चाचणी स्पर्धा आपण पाहतोय, ज्याचं आयोजन नियोजन वीर तानाजी दापोडे यांनी केलं आहे. आज सलग या स्पर्धेचा चौथा दिवस, अंतिम दिवस. आज मात्र आपल्याला समजेल की या स्पर्धेचा विजेता कोण, याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळच्या सत्रात मिळेल. पुन्हा एकदा एकच धाव, 30 धावा धावफलकावर झाल्यात. लक्ष्मण चांगली गोलंदाजी करतोय, चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जातंय. कोणत्या प्रकारे बिगिटसाठी मुभा देत नाही आहे, ही एक चांगली बाब टीम भावालेसाठी, कारण पहिल्या दोन षटकांचा विचार केला ना तर 25 धावा खर्च झाल्या होत्या, आणि आता मात्र हे तिसरं षटक अचूक टप्पा अचूक लाईन तन लेंथनं फेकलं जात आहे. चांगली गोलंदाजी लक्ष्मणच्या माध्यमातून, टीम भावालेला देखील आवश्यकता होती कमबॅकची, आणि ते कमबॅक मात्र या ठिकाणावरनं करून दिलं आहे लक्ष्मण या गोलंदाजाने, कारण आत्तापर्यंत 5 बॉलचा खेळ झाला आहे आणि 5 बॉलवर फक्त 6 धावा खर्च केल्यात लक्ष्मणने. या बॉलर देखील भरपूर चांगला बॉल, खोलवर टप्पाचा चेंडू, ओव्हरथ्रो झालाय. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये, एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र नक्कीच परतावं लागेल त्या ठिकाणावर ना, थोडं नाट्यमय क्रिकेट धावचितच्या स्वरूपात फलंदाज बाद.
मिळाला। षटक क्रमांक तीसरा कंप्लीट झाला, तीन षटकाची समाप्ती, धावा धावफलकावर आहेत 32 धावा, फक्त 7 धावा या ठिकाणी खर्च केल्या गोलंदाज लक्ष्मणने। यानंतर होणारा सामना गावदेवी राजनोली विपक्ष विजय स्पोर्ट खानपे, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या। बिग फाईट गावदेवी राजनोली विपक्ष विजय स्पोर्ट खानपे या दोन टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर चला मग दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या। या षटकाच्या समाप्तीनंतर त्वरितच टॉस उडवला जाईल। आता मात्र शेवटचा अंतिम षटक, गोलंदाज सोमनाथ येतोय। गावदेवी रांजनोली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या, कारण आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला आहे। सो प्लीज आपण देखील त्वरा करा। शेवटचा अंतिम षटक सोमनाथ आलाय, पाहूया सोमनाथ कशा प्रकारे गोलंदाजी करेल। शेवटचं षटक, षटकातील पहिला बॉल सोमनाथ, पहिलाच बॉल अतिशय सुरेख आहे, स्लोवरचा वापर नक्कीच चांगला बॉल म्हणावा लागेल, कारण बीट केलंय त्या ठिकाणी फलंदाजाला। व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळेल या षटकामध्ये, कारण ज्या प्रकारे शैली आहे ना या गोलंदाजाची, नक्कीच वारंवार स्लोवरचा वापर तुम्हाला पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही आहे। सोमनाथ पुन्हा एकदा बोलतोय, या वेळेस फ्लॅट दिली होती, या झेल जरूर टिपला आहे त्या ठिकाणी, मात्र बॅट कट आहे का हे तपासलं जाईल। यस, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय। षटकातील पुढील चेंडू सोमनाथ, या बलेचा बॉल ऑन साईडला डोलवलाय, यस चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार, आणि पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय। यस, ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय सोमनाथ त्या ठिकाणी मात्र तपासलं गेलंय ती शैली, थ्रो गोलंदाजी या ठिकाणी चालणार नाही आहे, या स्पर्धेची नियमावली आहे। मात्र या ठिकाणी नक्कीच सोमनाथला मात्र आता या स्पर्धेमध्ये त्याचबरोबर येणाऱ्या संपूर्ण वर्षभरात गोलंदाजी करता येणार नाही आहे, त्याचबरोबर 3 धावांच्या भानंडीचा सामना करावा लागेल टीम भावालेला।
षटकातील पुढील चेंडू या वेळेस हा बॉल देखील टोलवलाय. फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतात. झेल ड्रॉप झालाय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर थ्रो झालाय. मात्र फक्त दोन धावा मिळतील त्या ठिकाणी. आता मात्र नक्कीच कुठेतरी फ्रंटफुटला ओवली टीम आपल्याला पाहायला मिळते, कारण जो नो बॉल होता ना त्यावर षटकार देखील आणि त्या अधिक धावा मात्र या ठिकाणी ओवली टीमला मिळाल्या आणि त्याच्या जोरावर आता मात्र धावसंख्या 45 पोहोचली आहे. मनोज पुन्हा एकदा या बलेचा बॉल दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच सुनील म्हात्रे सरांचा. या वलेचा बॉल ऑन साईडला. फटका भरपूर चांगला आहे. चेंडू थांबणार नाही आहे. निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कॅप्टन त्याचबरोबर विजय स्फोट खांडपे टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या. चार षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर 50 झाल्या आहेत. 51 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. पहिल्या दोन षटकामध्ये 25 झाल्या, दुसऱ्या दोन षटकामध्ये 25 धावा आल्या, तर 50 धावा झाल्यात. आता मात्र आपण टॉसकडे वळूया. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच आपल्यामध्ये आपण पाहतोय अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे उत्कृष्ट खेळाडू कबीर मामा उपस्थित आहेत. त्यांच्या शुभा हस्ते आपण टॉस उडवतो या ठिकाणी. टॉस के बॉस. यस, टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम रांजनोलीने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तर फलंदाजीसाठी टीम खांडपेला इन्व्हाइट केलंय. चार षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा झाल्यात. 51 धावांचं लक्ष आहे. धावांचा बाडला कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकणार आहोत मनोज ठाकरे विथ सुनील पवार. जोडी मेरी आवाज मेरी पहचान आणि बी आर पी एलचे सर्वे सर्वा. इव्हन जोडी म्हटलं तर क्रिकेट नव्हे तर सामाजिक कार्यक्रमसुद्धा उत्तम आहेत. नंबर वन इस साल जरा हटके लेकिन बेमिसाल होगा बी आर पी एल कमिंग सून. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो आपण पाहत आहेत भिवंडी 40+ क्रिकेट मंडल ग्रामीण यांच्या माध्यमातून चाचणी स्पर्धा 2022 हा पर्व आपण पाहतोय आणि हा शेवटचा दिवस आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट पाहुण, क्रिकेटपटूंचं आणि पाहुण्यांचं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक पाहतोय आपण वीरतनंद दापोडे, एक गाव एक मंडल, संस्थापक अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष आदरणीय कुंदन पाटील साहेब आणि ऑल वीरतनाजी स्पोर्ट दापोडे यांच्या माध्यमातून स्वागत आहे आपलं.
तर आजच्या दिवसातला हा तिसरा सामना पाहतोय. ग्राउंड क्रमांक एक वर ही जी फाईट आपण पाहतोय, ओली विपक्ष भावाळ्याशी फाईट, जो टार्गेट इथे मात्र उभं केलेलं आहे. प्रथम बॅटिंग करताना पाहिलं आपण 51 धावांचं टार्गेट भावाळे संघासमोर आहे. गावदी स्फोट ओली संघ क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना, तर भावाळे संघाची सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय. सामन्याची पंच म्हणून जबाबदारी पार पाडताना आमचे तिन्ही पंच पाहतोय आपण. तर भावाळे संघाची सलामी जोडी पाहते आपण. विजय आणि मनोज आक्रमक दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आहे. चार षटकामध्ये 51 धावांचं टार्गेट उभं केलं होतं गावदी स्फोट ओली संघाने, आणि ते स्वीकारण्यासाठी सलामी जोडी भावाळे संघाची खेळपट्टीवर. आणि निश्चित भावाळे संघाची राखीव खेळाडू आणि आमचे खास मित्र यपेशी जर म्हटलं तर नो डाऊट विनोद दादा धामणे. तर सामन्याला सुरुवात होताना यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघाचे संघांना एक गावदी राजनोली विपक्ष विजय स्फोट खांडपे अशी फाईट पाहायला मिळेल. एक जबरदस्त संघ दोन्ही क्षेत्ररक्षण लावले जाते. पॉवर प्लेचं पहिले षटक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण कशाप्रकारे लावलं गेलं इथं मात्र विश्लेषण करूया आपण. शॉर्ट थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये पॉईंट एक्स्ट्रा कवर मिड ऑफ हे ऑफसाईड जे क्षेत्ररक्षण पाहतोय. ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण तर फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि जवळपास मेडिकेट सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर जे आहेत एक लॉंग ऑफ आणि एक जवळपास मेडिकेट बाउंड्री लाईनवर अशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलं. आता मात्र पॉईंटला स्वतः अरविंद दादा भोईर हे स्वतः जातोय. कवर पॉईंटला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कवर मिड ऑफ आणि जवळपास शॉर्ट थर्ड मॅन अशा प्रकारे मारा करेल गोलंदाज अंकुश. राऊंड द विकेटचा मारा समोर खेळण्यासाठी विजय मनोज स्ट्राईकला असेल. तर मनोज टेनिस क्रिकेटचा हा खूप महान खेळाडू पहिल्या चेंडूवर सफल झाला होता. मोठा धमाका करायचा होता पण बीट होते. चांगली सुरुवात इथे मात्र बॉलर पाहतोय आपण अंकुशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर वळतोय अँगल म्हणून आणि त्याचा परिणाम पाहिलं की अतिशय वेगात यष्टिकच्या हातात चेंडू जाऊन विसावलाय. चांगली सुरुवात अंकुशच्या माध्यमातून पाहतोय आपण. थोडंसं परिवर्तन करून घेताना ऑनसाईडकडे दोन क्षेत्ररक्षक जर पाहिलं आपण एक मिड विकेट आणि लॉन्ग ऑन बाउंड्री अशा प्रकारे मारा करेल गोलंदाज अंकुश. अजून एक चांगला चेंडू खोलो टप्प्याचा चेंडू होता. फ्लॅटेड चेंडू होता. निमंत्रण दिलं होतं ड्राईव्ह करण्यासाठी आणि लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर मात्र बीट होतोय फलंदाज मनोज. 51 धावांचं टार्गेट आहे आणि भावाळे संघाची मजबूत जोडी खेळपट्टीवर आहे. पण पहिल्या दोन चेंडूवर अजून खातं उघडता आलं नाही. अजून एक चांगला चेंडू अप्रतिम अप्रतिम बॉलिंग पाहतोय आपण. लाजवाब बॉलिंग तीन लागोपाठ चेंडू निर्धाव. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तीन निर्धाव चेंडू टाकणं म्हणजे त्या तीन चेंडूला विकेटपेक्षा जास्त किंमत प्राप्त होते. आणि लाजवाब बॉलिंग करताना इथं मात्र पाहतोय आपण अंकुश या गोलंदाजाला. खतरी कानमंत्र विजय यांच्या माध्यमातून मनोज याला पाहतोय सज्ज होताना गोलंदाज अंकुश. अजून एक चांगला चेंडू यावेळेस पात्र खोदून काढलाय चेंडूला. ऑन ड्रेपच्या सुरुवात पाहतोय आपण. लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होते तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करेल. आणि चौथ्या चेंडूवर इथं मात्र मनोज आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि संघाचं खातं उघडतोय. चमकदार सूर्याची किरणं पाहतोय आपण. टीमगडच्या ऐतिहासिक मैदानावर ही चाचणी स्पर्धा. खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण 40+ टेनिस क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी ते मात्र फलंदाज विजय. आतापर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल चार चेंडूवर लाजवाब बॉलिंग पाहतोय आपण अंकुशच्या माध्यमातून. 51 धावांचं टार्गेट आहे पण पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग इथं मात्र होताना.
चांगला चेंडू, गुड, चांगला यष्टी चित्त पाहायला मिळाला तिथे मात्र अप्रतिम। भावाळे संघात जर पाहिले आपण एका कड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 5 धाव आहे। इथं मात्र निश्चित चांगली बॅटिंग करावी लागेल भावाळे संघाला सामना जिंकण्यासाठी, आणि ओवली संघाला जर सामना जिंकायचा असेल तर या षटकामध्ये अजून एक चांगलं षटक हातरावं लागेल गोलंदाजाला। टीम मीटिंग पाहतोय आपण, वेळेचं भान ठेवायचं आहे निश्चित अरविंददादा भोई। टीम मीटिंग करताना आपण सुद्धा वेळेचं भान ठेवायचं आहे, कारण की प्रत्येक सामना 4 षटक झाला पाहिजे अशी अपेक्षा बाळगून सर्व क्रिकेट रसिक सर्व खेळाडू। यानंतर जो सामना होईल तो म्हणजे गावदेवी राजनोली विपक्ष विजय स्पोर्ट खांडपे। गावदेवी स्पोर्ट राजनोली संघाने नाणेफेक जिंकून इथं मात्र पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे। त्यानंतर जो सामना होईल तो सामना अतिशय चांगला पाहायला मिळेल गंगामाता गोंदवली विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा। दोन्ही संघांनी सुद्धा कुठं जायचं नाही आहे, आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे। तो मला वाटते की नॉकआउटचा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल ग्राउंड क्रमांक 1 वर। बऱ्याच चर्चेनंतर मात्र चेंडू सोपवलाय ओवली संघाच्या संघनायकांनी देवीदास यांच्याकडे चेंडू सोपवलेला आहे। पहिल्या षटकामध्ये अप्रतिम बॉलिंग पाहायला मिळाली, त्यामध्ये एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळवलंय अंकुश यांनी, आणि धावा खर्च केल्या फक्त 5 ला जेव्हा बॉलिंग। आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय, कारण की पाबंदी जी होती पहिल्या षटकात ती समाप्त झालेली आहे। एकच षटक पॉवर प्ले 4 षटकाच्या सामन्यामध्ये व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाचं अतिशय महत्त्वपूर्ण षटक पाहतोय आपण। देवीदासच्या हातात चेंडू सोपवलंय संघनायकांनी, आणि त्यावर खरा उतरतो काय देवीदास हा गोलंदाज पाहायचा आहे। अजून बराच वेळ घेतोय आपण, वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करायचं आहे। सिंगल धावा रोखण्यासाठी ते मात्र पाहतोय आपण, दोन खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, एक शॉर्ट कव्हरवर स्वतः अरविंददादा भोईर यांना पाहतोय, आणि एक शॉर्ट फाईल एक सर्कलच्या आतमध्ये। थर्ड मॅन बाउंड्री, जवळपास कव्हर बाउंड्री, त्यानंतर लॉंग ऑफ बाउंड्री, लॉंग ऑन बाउंड्री, मिड विकेट, त्यानंतर स्क्वेअर लेग बाउंड्री आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग वाईडी सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारे मारा करेल इथं मात्र गोलंदाज देवीदास राऊंड द विकेट। सफल झालाय हुक करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्रामध्ये फाईन ग्लान्स आहे, चेंडू मात्र अतिशय वेगात फाईन लेग बाउंड्री लाईनकडे सरकताना रोखू शकणार नाही, फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार। पंचाचा इशारा होतोय, सीमा पार आलाय हा चौकार। ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं होतं त्याच प्रकारे फटका मारला होता, पण थोडासा फाईन फटका होता आणि कुठल्या प्रकारे फाईन लेग सर्कलच्या क्षेत्ररक्षणाला संधी नव्हती। प्रयत्न चांगला होता थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला, पण चेंडू मात्र निघून गेला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। चांगली सुरुवात या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकारांनी करतोय फलंदाज लक्ष्मण। यास पात्र कट सुरे एक फटका बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरतून बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीकडे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या दोन रन्स इथे मात्र कंप्लीट।
मनोज व्यक्तिगत आता मात्र सहा चेंडूचा सामना केला आणि सात यादव संघ बॅटिंग करताना गोलंदाज देवीदास पहिल्या दोन चेंडूवर सहा धावा खर्च करतोय. आता मात्र कमबॅक वापशी करावी लागेल देवीदास याला. पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग त्यानंतर मात्र पहिल्या दोन चेंडूवर तब्बल सहा म्हणजे या षटकामध्ये चांगली बॅटिंग करताना मनोज ग्रेट क्रिकेटर मनोजची ओळख निर्माण केली स्वतःच्या खेळाच्या माध्यमातून. वेळेचं भान ठेवायचंय. गोलंदाज सज्ज होतोय राऊंड द विकेट. यास पात्र चांगला चेंडू सफल झाला होता. बॅटच्या पट्ट्यात धावत असताना गेली चेंडू कुठंपर्यंत झाला हे पाहावं लागेल. लेग बायचा इशारा येतोय पंच विक्रम नाईक सरांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते संघात. धावसंख्या आता मात्र एक बाद 12. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. 51 धावचं टार्गेट आहे. जनुमान भावाळे संघासमोर विजय फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. खातं उघडता आलं नाही. बाद झाला होता. यास पात्र पंच केलाय चेंडूला. कवर बाउंड्रीकडे अतिशय वेगात चेंडू सरकताना तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. पण त्या दरम्यान संधी होती अतिशय वेगात या दोन रन्स इथे मात्र कंप्लीट. संघात धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 14. गोलंदाज देवीदास परत सज्ज होताना कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं राऊंड द विकेट. प्रत्येक चेंडूवर वारंवार क्षेत्रक्षमध्ये परिवर्तन करतायत. आयोजकाच्या माध्यमातून आम्हाला सूचना मिळते की आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. गोलंदाज सज्ज होते देवीदास. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर आणि याच बरोबर पाहतोय की फलंदाज बाद होतोय. चांगला चेंडू होता. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर विकेट आणि पाहतोय की आपण दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर सुद्धा विकेट अशी माहिती देताना गुणलेखक विशाल नाईक. 2-14 अशी धावसंख्या. आता मात्र क्रमांक 4 नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी येतोय तो नवीन बॅटर शिवाजी. अजून सलामीचा फलंदाज मनोज खेळपट्टीवर आहे. चांगली बॉलिंग आतापर्यंत ओली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. देवीदास स्वतःच पहिलं विकेट प्राप्त करतोय आणि संघाला दुसरं विकेट प्राप्त करून देतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग 5 धावा 1 गडीबाद त्यानंतर मात्र या षटकामध्ये धावसंख्या जास्त. 1 विकेट प्राप्त करतोय देवीदास. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण आता मात्र 2 खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी शॉर्ट थर्ड मॅन आणि फाईनल एक सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे आणि याचबरोबर पाहिलं की आपण षटकाची समाप्तीचा इशारा होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथं मात्र 51 धावाचं टार्गेट स्वीकारताना मी तर म्हणेन की धीमी आणि संत सुरुवात आहे जनुमान भावळे संघाची. आता मात्र 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र संघर्ष करावा लागेल भावळे संघाला. बारा चेंडू आणि 37 कालचा सामना आठवलाय मला ग्राउंड क्रमांक 2 12 35 धावा पाहिजे असताना मात्र भावळे संघाने चांगली बॅटिंग केली होती आणि तो सामना जिंकला होता. पण इथे मात्र 2 धावा जास्त आहेत आणि आज नवीन दिवस आहे म्हणजे हा सामना कोण जिंकेल भावळे की मात्र ओवली संघ. पण इथं मी तर म्हणेन विचार नाही की ओवली संघाची बाजू भक्कम आहे. ज्या प्रकारे त्याचा मारा पाहतोय आपण राऊंड द विकेटने मारा अतिशय दोन्ही गोलंदाज चांगल्या तऱ्हेने केलेला आहे. एक उत्तम उदाहरण पेश करताना पाहिलं आपण. यानंतर जो सामना होईल या मैदानावर ग्राउंड क्रमांक 1 तो म्हणजे गावदेवी राजनोली आणि विजय स्फोट खांडपे अशी फाईट पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कॉल गावदेवी राजनोली संघाकडे गेला होता आणि त्यांनी सांगितलंय विजय स्फोट खांडपे संघाला की तुम्ही या आणि आमच्या अगेन्स्ट प्रथम बॅटिंग करा. काल वाढदिवस साजरा केला होता पण जिटीशी लाईव्ह म्हणजे मी सातत्याने उल्लेख त्रिमूर्ती जल्पेश भोईर आशिष आणि सूरत दादा यांचा काल वाढदिवस. ग्रेट व्यक्तिमत्व. व्हीआयपीडब्ल्यूवर पाहू शकता आपण बीआरपीएलची एवन जोडी का म्हटल्या जाते. प्रवीण सज्ज होताना. प्रवीणचा पहिला चेंडू. आता मात्र हा चेंडू सुद्धा चांगला बनलाय ज्या प्रकारे अपेक्षा होत्या.
कि खरपूस समाचार घेता येईल का, पण चांगला चेंडू, प्रवीण सुद्धा चांगली सुरुवात करते। आतापर्यंत जर पाहिलं या इनिंग मध्ये तर हा पाचवा सव्वा सातवा चेंडू डॉट आहे, दोन विकेट आणि पाच डॉट म्हणजे चांगली बॉलिंग। आणि मर्यादित क्रिकेटमध्ये विशाल नाईक जर पाहिलं आपण, डॉट चेंडूला खूप महत्त्वपूर्ण योगदान असतो त्या चेंडूचा दबाव वाढवण्यासाठी। यशपता पुलचा फटका, प्लेस पेन चांगली नाही आहे, मिडविकेट क्षेत्ररक्षकाकडे चेंडू फंबलिंग झाला थोडा आणि त्या संधीचं सोनं केले मनोज यांनी, दोन रन्स इथे मात्र सहज कम्प्लीट करताना। सामना इथून मात्र कोण जिंकेल, भावळे की मात्र ओवली, फाईट अजून सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। अतिशय चांगलं वातावरण, हिरवगार जो बाजूकडे पाहतो मैदानाच्या बाजूला परिसर, उंच उंच इमारत पाहतोय, बायपासवर राजनोली या गावामध्ये गोलंदाज सज्ज होताना। यावेळेस पाहता परत लॉफ्टेड फटका पाहते, तो क्षेत्ररक्षक कायम आहे, यावेळेस पाहता फक्त आणि फक्त एका सिंगल रन्स इथे मात्र प्राप्त करेल, दुसऱ्या होण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे काय करून ठेवलंय, हातात चेंडू ठेवलंय आणि त्याचाच परिणाम पाहिला आपण दोन धावा सहज कम्प्लीट करताना। धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र दोन बाद अठरा, निराश असेल गोलंदाज तिथे मात्र प्रवीण, क्षेत्ररक्षकावर नाराज असेल कारण की ज्या प्रकारे हातात चेंडू ठेवला होता आणि त्या संधीचं सोनं केले मनोज यांनी। मनोज व्यक्तिगत एका चौकड्याने आता मात्र जर पाहिलं आपण, अजून मी तर म्हणेन की हवी तशी बॅटिंग त्याच्या बॅटमधून होत नाही आहे, धीमी बॅटिंग करताना पाहतोय, लक्ष मोठं आहे आता जयमान भावाळे संघासाठी। भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळच्या माध्यमातून चाचणी स्पर्धा, संस्थापक अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेब आणि ऑल वीरतानाजी स्पोर्ट दापोड यांच्या माध्यमातून चाचणी स्पर्धेचं एक चांगलं आयोजन पाहतोय आपण। स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, नॉकआउट हा दिवस पाहतोय आपण, चांगला चेंडू टर्न केल्या चेंडूला पाहतोय आपण, स्कोरलेक पंचा ठीक उजे साईडकडून स्कोरलेककडे आणि अतिशय वेगात परत या दोन रन्स कम्प्लीट करताना चांगला तालमेल दोन्ही फलंदामध्ये पाहतोय। लागोपाठ तिसऱ्या चेंडूवर दोन दोन धावा, धावसंख्येत भरपडते, धावसंख्येत मात्र 20, अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 31 धावीची आवश्यकता असेल, 8 चेंडू 31 असं समीकरण। दोन मोठे फटके या येणाऱ्या दोन चेंडूमध्ये जर मारलं तर सामना एक रंगदार स्थितीकडे घेऊन जाईल मनोज। प्रवीण चांगला षटक, आतापर्यंत विकेट जरी प्राप्त केला नसेल पण चांगली बॉलिंग पाहतोय आपण। एक चूक महागडं ठरू शकते, जर हातात चेंडू ठेवला नसता, सरळ फेकला असता तर स्ट्राईक रोटेट झाली नसती, स्वतः आला नसता आणि या चेंडूवर काय सुरेख अफलातून फटका पाहिला आपण। मेडिकेट आणि लॉगॉनच्या वरतून हवाई फायर आवश्यकता आहे अशी फटकेबाजीची आणि मनोज आक्रमण स्वीकारतोय आता मात्र। याच पाता बॅकफुट कट अतिशय अफलातून खराब क्षेत्ररक्षण, चेंडू आता मात्र सहा चेंडूवर अजून सामना जिंकण्यासाठी 21 धावीची आवश्यकता आहे। शेवटच्या दोन चेंडूवर दोन मोठे फटके आणि सामना रंगदार स्थितीकडे घेऊन जाताना भावाळे संघाचा कमाल आणि हिट बॅटिंग करणारा फलंदाज तो म्हणजे मनोज। ड्रिंक ट्रॉली मेदनाच्या आतमध्ये छोटासा ब्रेक, जाऊया आपण डीजे कडे, डीजे गणराज यांच्या माध्यमातून ऐकूया मधुर संगीत।
परत जाऊया मेंद्रेच्या आतमध्ये 6-21 असं समीकरण आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि डेंजरस फलंदाज नॉनस्ट्राईकला मनोज ज्याने 2 चेंडूवर मात्र आक्रमण केलं आणि एका चांगली बॅटिंग इथं मात्र दाखवताना. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज कैलास येतोय. 6 चेंडूमध्ये रोखायच्यात 21 आणि भावाळे संघाला बनवायच्यात 21-21 असं समीकरण. हा सामना जिंकण्यासाठी भावाळे संघाला पहिला चेंडू खोलोटप्याचा चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू बीट झालाय. 5-21 असं समीकरण. आणि याचबरोबर पाहतोय की आपण एका चांगल्या चेंडूचे आणि फलंदाज इथे मात्र बाद. दबाव टाकलाय इथून मात्र वापशीकडनं कठीण जाईल भावाळे संघाला कारण की अजून नॉन स्ट्राईकला इथे मात्र मनोज आहे. नवीन फलंदाजाला संधी इथे मात्र स्ट्राईकला. चांगली बॉलिंग कैलासच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केल्यानंतर मनोबल निश्चित वाढणार आहे. आता मात्र 5-21 असं समीकरण. हा सामना जिंकण्यासाठी भावाळे संघाला स्ट्राईकला कधी येईल इथे मात्र मनोज. गोलंदाज सज्ज होताना कैलास रेटामोर द विकेट. यावेळेस पाहता स्वीप केलंय स्क्वेडलेगकडे मात्र निश्चित एकच सिंगल इथे मात्र कम्प्लीट करेल मनोज. माहीत आहे मनोजला की माझ्या क्षमता आहे, मी ही धावक बनवू शकतोय, त्यासाठी स्ट्राईक माझ्याचकडे ठेवणार. या एका धावणी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 31. आता मात्र 4 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता आहे. जय हनुमान भावाळे संघाला 4-20 असं समीकरण. सामना खूप एका चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपला. याचं एकच कारण आहे की भावाळे संघाचा एक ट्रम्प कार्ड खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो मनोज इथे मात्र स्ट्राईकला अजून खेळपट्टीवर आहे. गोलंदाज सज्ज होताना कैलास थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षणमध्ये. राईटमोर द विकेट पॉईंट आणि शॉर्ट थर्डमॅन दोन खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. फाईनली एक बाउंड्री लाईनवर पाहतोय आपण. यावेळेस मात्र चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड आणि मोठी विकेट इथे मात्र प्राप्त करतोय कैलास. आता मात्र निश्चित विशाल नाही का जर म्हटलं तर सामना एकतर्फी असं म्हटलं तर वागो ठरणार नाही. कारण की जोपर्यंत मनोज खेळपट्टी होता असं वाटत होतं की काही चेंडूमध्ये चांगली बॅटिंग करणार, पण त्यानंतर मात्र मोठा विकेट प्राप्त करतोय. आणि कैलास यांचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून दबाव टाकला होता आणि नंतर तिसऱ्या चेंडूवर एक मोठा विकेट प्राप्त करतोय. नवीन फलंदाज विनोदादा यावेळेस पात्र अजून एक चांगला जेल पप्प्या नवीन फलंदाज. आता मात्र काय बॉलिंग आहे आणि हॅट्रिकवर येऊन टेपलं इथे मात्र गोलंदाज कैलास.
मनोज विशालने एक जर पाहिलं मनोजला तर निश्चित श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगाची आठवण होते. त्या प्रकारे श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा सेम टू सेम क्या बात आहे. आणि डावखुरा तर आता मात्र निश्चित हेतून मात्र हॅट्रिक पूर्ण करेल. काय कायला ज्या प्रकारे भेदक बॉलिंग करतोय अप्रतिम ग्रेट बॉलिंग अटॅक इन ओली टीम ऑल बॉलर्स कैलास सज्ज होताना फुल टॉस पण बीमरची घोषणा इथे मात्र पंचाच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आणि त्या दरम्यान फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल आणि आता मात्र फ्री हिट बीमर चेंडू होता पहिला आपण धावसंख्येत भर पडते आता मात्र 33 आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 2-18 कैलास सज्ज होताना परत रेटामोर द विकेट सज्ज होतोय यास पत्राडे पेटण्या फटकाय स्कोडलिक क्षेत्राकडे पाहतोय आपण तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल आणि याचबरोबर ओली संघाचा दबदबा कायम आहे. चांगली बॅटिंग त्यानंतर मात्र सुरेख बॉलिंग आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या तिन्ही गोष्टीवर मात करून विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण गावदी ओली या संघ. तर अंतिम चेंडूवर विकेट आहे का नाही. तर सामना जिंकलाय तर सामना वीर थोडंसं काढणं थोडं कठीण आहे. जे स्कोरर सांगतायत जर पाहिलं आपण 51 धावा धावपळ करतो त्यामध्ये बॅटिंग लाईन जर पाहिली आपण तर निश्चित संघासाठी खूप मोलाचं योगदान